रामटेक येथील किंमतकर हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर अंशुजा ऋषिकेश किंमतकर या आपल्या वैद्यकीय व्यवसायातून वेळ काढून शुभेच्छा पत्र तयार करण्याचा आपला छंद जोपासतात. आतापर्यंत त्यांनी 3000 जास्त शुभेच्छा पत्रे तयार केली आहेत. आपल्या आई व कुटुंबियांच्या भरघोस पाठिंब्याने डॉक्टर अंशुजा सामाजिक क्षेत्रात विशेषतः आपल्या पथनाट्यातून त्यांनी स्त्रीची समस्या मांडणे, मतदानाचा संदेश देणे, किशोरवयीन मुला मुलींनी वाम मार्गाला लागू नये यासाठी त्यांनी आपल्या पथनाट्यातून संदेश दिला आहे. हे सर्व करतानाही त्यांनी आपल्या शुभेच्छा पत्र तयार करण्याचा छंद जोपासला. डॉक्टर अंशुजा यांनी सलग 24 कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथे 20 रोजी डॉक्टर अंशुजा यांनी तयार केलेल्या शुभेच्छा पत्रांचा वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मध्ये विश्वविक्रम केला आणि रामटेक नगरीचे नाव इतिहासातील शिरपेचात रोवले. या शुभेच्छा पत्राचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली आहे. विक्रीतून येणारी रक्कम नागई नारायणजी फाउंडेशन नागपूर व रोटरी क्लब फोर्ट नागपूर या दुर्गम भागातील अस्थिव्यंग आणि दुभंगलेले ओठ यावर निशुल्क शस्त्रक्रिया करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला देण्यात येणार आहे. शुभेच्छा पत्रांच्या प्रदर्शनीला प्राध्यापक विजय बारसे यांची भूमिका महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या जीवनावरील तयार होत असलेल्या झुंड या चित्रपटात करीत आहे. याची विशेष उपस्थिती होती तर खनिकर्म विकास महामंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट आशिष जयस्वाल, आमदार भंडारा जिल्ह्याचे आमदार परिणय फुके, सीसीआयएमचे अध्यक्ष डॉक्टर जयंत देवपुजारी, वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर पवन सोलंकी, लेखक दिग्दर्शक अभिनेता अंकुश ठाकूर, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण डहाके, निमाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शैलेंद्र अग्रवाल, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर रामचंद्र जोशी, नगराध्यक्ष दिलीप देशमुख प्रमुख अतिथी उपस्थित होते. भारतातील हा पहिलाच प्रयत्न असून अनेक संस्था संघटना यांनी या विश्वविक्रमासाठी डॉक्टर अंशुजा किंमतकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा पत्र तयार करण्यासाठी डॉक्टर अंशुजा या टाकाऊ वस्तूंचा वापर करतात. प्रत्येक शुभेच्छा पत्रात त्यांना सामाजिक शैक्षणिक संदेश देखील आणि प्रत्येक शुभेच्छा पत्र वेगवेगळे आकर्षक मन लक्ष वेधी होते. महावॉइस साठी राजू कापसे सह रुपेश मनवे रामटेक. मी हस्तनिर्मित शुभेच्छा पत्रकांमध्ये एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. मी माझा रेकॉर्ड 19 8 सुरू केला आणि आज 20 सकाळी 8 समाप्त केला आणि या 24 मी एकूण 502 असे शुभेच्छा पत्र बनवू शकली आहे. आणि याच्यात ज्यांनी कोणी मला सहकार्य केलं आहे, माझे सगळे मित्र मंडळी आणि बाकी गावकऱ्यांना मी मनापासून आभार मानते आणि असेच आशीर्वाद माझ्या मागे राहू द्यावे. तुम्ही रेकॉर्ड केल्याबद्दल तुम्हाला काय कसा आनंद होतोय? आनंद होतोय, जे मी ठरवलं होतं ते मी केलं त्याचा आनंद मला निश्चित आहे. पण या कार्यातून मला हे कळलं की बाकी लोक किती आपल्यावर प्रेम करतात आणि सहकार्य करतात ते याच्यातून या मोठ्या आयोजनातून दिसून आलेलं आहे. तसंच मी पवन सोलंकीजी यांचा सुद्धा आभार मानते, त्यांनी माझ्या या विक्रमाला अप्रुव्हल दिलं आणि मी हा आज नवीन एक विक्रम करू शकले.